कळमनुरी तालुक्यातील एडशी येथे तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. यावेळी अमेरिकेचे क्वांड्रो, फ्रान्सचे सेलिहिनिहा न्युएंथिग यांच्यासह महापंत महाथेरो यांच्यासह भिकू संतोष राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. एडशी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या गावातील तक्षशिला बुद्ध विहारामध्ये आज दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी विहाराचं लोकार्पण आणि बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली. ही बुद्धमूर्ती अमेरिकेच्या उपासकांनी दान केली. वास्तविक अमेरिकेच्या उपासकांना एडशी गावाचा पत्ता नव्हता. माझी आणि त्यांची भेट गेल्या 14 वर्षापासून झालेली आहे. गेल्या 14 वर्षापासून ते मला फॉलो करतात आणि त्यांनी मला विचारलेलं आहे की तुम्हाला बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी काय मदत करणार. मी त्यांना सांगितलं की भारतामध्ये प्रॉपर बुद्धमूर्ती मिळत नाही, योग्य बुद्धमूर्ती मिळत नाही आणि त्यामुळे लोकांना बुद्ध म्हणजे काय हे वास्तविक कळत नाही आणि अजूनपर्यंत कळत नाही. त्यामुळे प्रॉपर बुद्धमूर्त्या आम्हाला तुम्ही जर मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर ते तुमचं पुण्यकर्म ठरतील. आणि त्यांनी एकाच शब्दात ॲक्सेप्ट केलं. गेल्या 14 वर्षापासून आतापर्यंत त्यांनी ही जी बुद्धमूर्ती आहे अशा 16 बुद्धमूर्त्या त्यांनी वेगवेगळ्या विहारांना जे आहे ते दान केलेलं आहे आणि आताही अजून काही विहारांना ते दान करणार आहे. अशा अमेरिकेच्या त्या उपासनांच्या वतीनं ही सुंदर आणि लक्षणांनी अनुलक्षणांनी युक्त असलेली ही बुद्धमूर्ती या छोट्याशा गावामध्ये दान मिळावी ही अतिशय आणि अतिशय अनमोल घटना. हिंगोली जिल्ह्यामध्ये एका छोट्या गावामध्ये अमेरिकेचे लोक या वेळेत आणि एवढा वेळपर्यंत आपल्या विहारामध्ये त्यांनी या आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि एवढा आनंद त्यांनी व्यक्त करावा ही घटना या गावकऱ्यांच्यासाठी, संपूर्ण गावकऱ्यांच्यासाठी आणि उपस्थित जणांच्यासाठी अविस्मरणीय ठरणारी आहे. गुलाब भालेरावसह अमोल राठोड, कळमनुरी.